प्रस्तावित कॉरिडॉर विरोधात आता पंढरपूरकर आक्रमक झालेत. पंढरपूरमधला प्रस्तावित कॉरिडॉर रद्द करण्याची मागणी ते करतायत. जर कॉरिडॉर रद्द केला नाही तर पुढच्या आषाढी एकादशीच्या पूजेला कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंना बोलावू असा इशाराही त्यांनी दिला. आमची घरं पाडू नका, परंपरागत तीर्थक्षेत्र पंढरपूर नष्ट करू नका अशा विविध मागण्या त्यांनी केल्या. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कर्नाटकात जाण्याचा इशारा पंढरपूरकरांनी दिला. तर पंढरपूरकरांना विश्वासात घेऊनच कॉरिडॉरचं काम करू असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय. त्या खरं म्हणजे तिथे लाखो भाविक जातात. आषाढी कार्तिकी आणि दरवेळेला पंढरपूरला वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात जातो. त्याचा विकास करणं आवश्यक आहे. तिथल्याच लोकांची मागणी आहे की त्याचा विकास झाला पाहिजे, त्याचा आराखडा बनवण्याचं काम सुरू आहे. कुठली ॲक्शन अजून तिथे सुरू झालेली नाही. मी आता जिल्हाधिकाऱ्यांना मगाशी सांगितलं, त्या लोकांशी बोला, त्यांना विश्वास कुठलाही विकास करताना आम्ही सर्वसामान्य लोकांना अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. जे दुकानदार असतील अनेक वर्षापूर्वीचे कुठेही त्यांना विश्वासात न घेता जोर जबरदस्तीने कुठलीही कारवाई करण्याची भूमिका आमच्या सरकारची नाही आहे. त्यामुळे कोणीही असं चिंता करण्याची आवश्यकता नाही. यानंतर बघूयात पुढची बातमी. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं कोल्हापुरात प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवला. बोम्मई यांच्या विधानानंतर ठाकरे गट आता आक्रमक झालेला आहे. सरकारनं घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध जाणं, सुप्रीम कोर्टाच्या याचिकेला दिरंगाई करणं, हा सगळा प्रकार मराठी माणसांच्या जखमेवर मीठ चोळणारच आहे. म्हणून या बोम्मईची या महाराष्ट्रात अखंड हिंदुस्थानामध्ये कळावं म्हणून त्याची जिवंत असताना मी अंत्ययात्रा काढत आहोत. तिकडे पुण्यात दौंडमध्ये मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी कर्नाटकच्या एसटी बसला काळं फासलं. बसवर जय महाराष्ट्र लिहित कर्नाटकचा निषेध नोंदवण्यात आला. तसंच बोम्मई विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. बसवरील कानडी भाषेतला मजकूर काळं फासून पुसण्यात आला. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यामागे मोठं राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी बोम्मईंच्या वक्तव्यांची स्क्रिप्ट लिहिली गेली असं राऊत म्हणाले. तर संजय राऊतांना भाजपचे आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय. राज्यपालांचं वक्तव्य आणि बोम्मईंचे दावे यांचा संबंध काय असा सवाल शेलारांनी विचारलाय. हे ठरलेलं स्क्रिप्ट आहे. महाराष्ट्रातून शिवाजी महाराजांचा जो विषय चालला आहे अपमानाचा, त्याच्यापासून लोकांचं चित्त दूर करावं, विचलित करावं, संताप कमी करावा आणि ह्या विषयाकडे वळावं, यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना लिहून दिलेले स्क्रिप्ट आहे. महाराष्ट्राची एक इंचही भूमी सरकार सोडून द्या, ते काय म्हणतात ते, तुमच्यात हिंमत नाही, तुम्ही दुबळे आहात. कर्नाटकचे मुख्यमंत्री सर्वोच्च न्यायालयाच्या वर नाही अशी तंबी सुद्धा देवेंद्रजींनी दिल्यानंतर आता हाताशी काही राहिलेलं नाही. म्हणून राऊत यात आगलावेपणा तुम्ही करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे